नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाच्या अशा चार मोठ्या घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केलेल्या आहेत आणि एक महत्त्वाची अटसुद्धा शिथिल करणार अशा प्रकारची ग्वाही दिली आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याबद्दल तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर राज्यात एकही शाळा एक बंद होणार नाही शिक्षण मंत्री मुख्यालय राहण्याची अट शिथिल करणार तर शिक्षण मंत्र्यांचे शिक्षक संघटनेला आश्वासन राज्यातील एकही शाळा बंद होणार नाही शिक्षण क्षेत्राचे खासगीकरण होणार नाही दुर्गम भागात राहण्याची सोय नसल्याने राज्यातील शिक्षकांना मुख्यालय राहण्याची अट शिथिल करणार व आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा लवकरच राबवण्यात येणार असे आश्वासन राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सर्व शिक्षक संघटनांच्या बैठकीत दिले महाराष्ट्र शिक्षण परिषदेच्या येथील कार्यालयात शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिक्षण सचिव रणजित सिंग देहोल शिक्षण संचालक शरद गोसावी उपसचिव तुषा महाजन उपसचिव टीवा करपते उपसचिव समीर सावंत राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी यांची शैक्षणिक प्रश्नांसंबंधात बैठक कर, आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा करून विविध निर्णय घेण्यात आले बैठकीत आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया नवीन भरतीपूर्वी करावी आर टी एक्टनुसार सर्व शाळांना इयत्ता पाचवी आणि आठवीचे वर्ग जोडावे सर्व प्रकारच्या पदोन्नती वर्षातून दोन वेळा व्हाव्यात सर्व प्रकारची अशैक्षणिक कामे कमी करणे दहावीस तीसची आश्वासित प्रगती योजना लागू करणे सन दोन हजार चार नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करताना फार मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे तसेच पदवीधर शिक्षक वेतन तफावत दूर करण्यासाठी वेतन त्रुटी समिती स्थापन करावी मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करावी व एक नोव्हेंबर दोन हजार पाच जाहिरात निघालेल्या आणि तदनंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे वस्तीशाळा व बदली झालेल्या शिक्षकांची मूळ सेवा ग्राह्य धरण्यात यावी शिक्षकांची प्रलंबित देयके बिलांसाठी अनुदान देणे शालेय पोषण आहार योजने सुधारणा करणे संगणक अहर्तासाठी मुदतवाढ मिळावी मनपा नपा शिक्षकांचे वेतन अनुदान शंभर टक्के शासनाकडून मिळावे पदवीधर शिक्षकांमधून पदोन्नती मिळालेल्या केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नती वेतनवाढ लागू करावी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनाही रजारोखीकरणाचा लाभ मिळावा वर्ग दोनची पदे शिक्षकांमधूनच भरण्यात यावीत आदी मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली व या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले आहे